सातारा जलमाची गाठ बाधित राहू दे आणि कोरोनाचे संकट लवकर संपू दे म्हणत वसईत महिलांची मास्क विथ सेल्फी वटपौर्णिमा साजरी। सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मास्क बांधून गुरुवारी वसईत महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला। जन्मोजन्मी हाच पती लाभू दे हे मागणे मागत महिला दरवर्षी वडाची मनमुहवी पूजा करीत असतात, मात्र यंदा हे चित्र थोड़े बदललेले दिसले। गलीत टेरेसवर कुंडीत वडाच्या झाडाचे रोप लावून वटपौर्णिमे काही ठिकाणी साजरी केली गेली, तर काहींनी अंगणातील तुळशीलाच प्रतीक मानून त्याचे पूजन केले। कोरोनाचे संकट असले तरी महिलांचा उत्साह कमी झाला नव्हता। केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या, काठापदराची साडी, ठेवणीतील दागिने अशा पारंपरिक वेशभूषेत गुरुवारी पारंपरिक पद्धतीनेच महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली। जन्मोजन्मी हाच पती मिळावा, पतीला दीर्घायुष्य मिळावे अशी मनोकामना करत सावित्रीने वटवृक्षाला फेऱ्या मारल्या। सोबत कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे अशी आळवणीही आधुनिक सावित्रीने केली। हिरव्या बांगड्या, विड्याचे पान, फळे आदी साहित्यांचा पूजा झाल्यानंतर महिलांनी एकमेकींची ओटी भरली। शहरातील मंदिर परिसरातील वटवृक्षाखाली दरवर्षीप्रमाणे असणारी गर्दी यंदा नव्हती। वडाच्या झाडांच्या ठिकाणी महिलांनी सकाळपासूनच पूजन केले। वडाला धागा गुंडाळताना फोटो सेशनवरही त्यांचा भर होता। पूजन झाल्यानंतर मैत्रिणीसोबत कोरोनाचे नियम पाळत मास्क विथ सेल्फीज फोटो सेशन ही मोबाईलच्या कॅमेऱ्यात क्लिक झाले। आज वटपौर्णिमा आणि गेल्या वर्षी वटपौर्णिमेला पण असं कोरोनाचं संकट असल्यामुळे थोडासा सण आम्ही साजरा नाही केला, पण या वर्षी ठरवलं की येऊन नक्कीच कोरोनावर पण आपण मात करूयात। आणि जसं पतीसाठी आपण इथे प्रार्थना करतो तसे नक्कीच मी वडाच्या झाडाला एक हे करेल की बाबा कोरोना लवकर या देशातला जाऊ देत आणि सगळ्यांच्या वाट्याला सुखसमृद्धी येऊ देत, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना।